नमस्कार, मी डॉक्टर विजय दिघे, सामाजिक कार्यकर्ता, राष्ट्रीय अध्यक्ष माहितीचा अधिकार, त्याचबरोबर माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक, 2005 माहितीचा अधिकार। आज हा व्हिडिओ स्पेशली सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ स्पेशली मी कोरोनाच्या काळामध्ये माहितीचा अधिकार, भ्रष्टाचार निर्मूलन, ग्रामपंचायत विभाग आणि ग्रामसेवक ह्या चार गोष्टींवरती करणार आहे। आणि एवढंच नाही तर मी एका ग्रामसेवकाला फोन करणार आहे की ज्याने 12,000 रुपयाचं एस्टिमेट घेतलेलं आहे आणि 18,000 रुपयाचं कमिशन ते मागत आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, नवीन लोकांनी सबस्क्राइब करा आणि मॅक्झिमम शेअर करा। आज कुंपणच शेत खातं आहे हे तुम्हाला मी दाखवून देणार आहे आणि त्याचा थांबवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा आपण करायचा आहे सर्वांनी। त्याच्यासाठी माहिती अधिकार कसा उपयोगात येईल ते सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे। तर मित्रांनो, माहितीच्या अधिकाराद्वारे तुम्ही ग्रामपंचायतीमधील संपूर्ण माहिती मागवू शकता, फक्त 10 रुपयाच्या कोर्ट फी स्टॅम्प लावून कागदाचं ॲप्लिकेशन देऊन। तर मित्रांनो, एक ग्रामसेवक ज्याने 14वा वित्त आयोगातून प्रशिक्षण घेतल्यानंतर 13,000 रुपयाचं बिल झालं आणि 18,000 रुपयाचं कमिशन मागत आहेत आणि त्या व्यक्तीला मी फोन लावणार आहे। परंतु मित्रांनो, हे असे प्रकार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये चालू आहेत। आपण ग्रामपंचायतीमध्ये कर रूपाने एक एक रुपये आपण जमा करतो, शासनाचा निधी ग्रामपंचायतीला मिळतो आणि ह्या ग्रामपंचायतीवरती प्रशासक सचिव म्हणून शासनाचा ग्रामसेवक म्हणून नियुक्ती केलेली आहे। परंतु असं दिसतंय की ग्रामसेवकच ग्रामपंचायतीच्या तिजोरीमध्ये डल्ला मारताना दिसत आहेत, म्हणजे कुंपणानंच शेत खाल्लं, जे शेत राखतं कुंपण जो ग्रामसेवक आहे आणि तोच तो शेत खातोय असं आपल्याला त्यातून दिसून येतं आणि ते थांबवण्यासाठीचा सुद्धा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे। तर मित्रांनो, मी एक ग्रामसेवक आहे त्यांना फोन करणार आहे, ते कशा स्वरूपामध्ये पैशाची मागणी करतायत नो मी आता फोन करणार आहे लाईव्हमध्ये, त्या कशा स्वरूपामध्ये बोलतात की कसं कमिशन मागतात ते पहा। मला वाटतं व्हॉट्सअप कॉलिंगसुद्धा उचलत नाही आहे, मे बी त्याचा रिटर्न कॉल येईल, त्यावेळेला आपण रेकॉर्डिंग करू। ग्रामसेवक हा आधुनिक पद्धतीनं भ्रष्टाचार कसे करतात तर त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो। एखादं साहित्य आपल्याला जर ग्रामपंचायतीला घ्यायचं असेल, मे मग ते टेशलचं औषध असो किंवा आता कोरोनाचे मास्क असो, कोरोनाचे सॅनिटायझर्स असो किंवा कोरोनाच्या काही मशिनरीज असतील ते असो, तर हे व्यक्ती, हे ग्रामसेवक हा त्या वस्तूचं किंमत काढतो, कोटेशन घेतो, त्यांच्या समोरच्या दुकानातून घेणार आहे, त्यांना भेटतो, किंमत विचारतो आणि सरळ म्हणतो की हे जर तुमचं 10,000 रुपयाचं असेल तर तुम्ही आम्हाला 5,000 रुपये द्या, 5,000 रुपयाचं कमिशन ते काढतात, बिल 10,000चं घेतात, चेक त्यांना देतात 10,000चा आणि 5,000 रुपये कॅश विथड्रॉ म्हणजे त्या दुकानदाराकडून रिटर्न घेतात, अशा स्वरूपाचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। त्यामुळं प्रत्येक व्यक्तीने एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये खर्च झालेला निधी असेल, मग तो चेक स्वरूपामध्ये खर्च झाला असेल, रोखीमध्ये खर्च झाला असेल, तर अशा वेळेला तुम्ही ते पाहायचं आहे, कशा स्वरूपात पाहायचं तर माहिती अधिकाराचा एक साधा 10 रुपयाचा अर्ज करायचा आहे ग्रामपंचायतीला आणि त्या अर्जान्वये जो झालेला वर्षाचा जमा खर्च आहे किंवा त्या त्या महिन्यातील जमा खर्च आहे, आवक जावक ती ग्रामसेवकाकडून माहितीच्या अधिकाराखाली मागून घ्यायची आहे आणि तो जमा खर्च आल्यावरती तुम्ही त्या ग्रामसेवकाला विचारू शकता की हे 10,000 किंवा हे 25,000 रुपये कशासाठी खर्च झाले। जर ते खर्च झालेच असतील तर त्या स्वरूपाचे काय वस्तू आणल्या,
हा पाहण्याचा अधिकार तुम्हाला माहिती अधिकाराने दिलेला आहे. त्याचबरोबर त्या वस्तूच्या क्वालिटी आहेत का ते तपासण्याचा अधिकार तुम्हाला माहिती अधिकाराने दिलेला आहे. तुम्ही त्या वस्तूची क्वालिटी, एखादी वस्तू जर 100 रुपयाची असेल तर त्या 100 रुपयाची क्वालिटी आहे का काही गोष्टी 100 रुपयाची असेल आणि क्वालिटी त्याची 10 रुपयाची असेल तर तुम्ही ती क्वालिटी चेक करू शकता, बाजार मूल्यांकन करू शकता. तर अशा स्वरूपामध्ये तुम्ही झालेल्या खर्चाचं तुम्ही हिशोब मागू शकता आणि वस्तूचं परीक्षण करू शकता, ती वस्तू त्या क्वालिटीची आहे का. बऱ्याचशा ठिकाणी कोरोनामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीनं आरोग्य विभागातून किंवा 14 वित्त आयोगातून भरपूर खर्च केलेला आहे, सॅनिटायझर घेतलेलं आहे. मग ते सॅनिटायझर नक्की किती घेतलेले आहेत, त्या किमतीचे घेतलेले आहेत का, घेतले असतील तर किती जणांना वाटप केलं, मास्क घेतले असतील तर किती जणांना मास्क दिले, त्याचबरोबर फवारणी काय औषधाच्या केली असतील किती. आता बऱ्याचशा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या बऱ्याचशा ठिकाणी लाखो करोडो रुपये खर्च केलेले आहेत या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये. मग त्या कशा स्वरूपामध्ये केलेल्या आहेत, ते नक्की केलेले आहे का, हा पाहण्याचा अधिकार माहिती अधिकाराने दिलेला आहे. त्या माहिती अधिकाराने त्या ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका याची माहिती घ्या. ती माहिती आल्यावरती ती टॅली करा, कशा स्वरूपामध्ये ते खर्च झालेले आहेत. एखाद्या कंपनीला, एखाद्या कंपनीचे औषधं घेतली असेल तर नक्की ती औषधं घेतलीत का. नुसतं चेक दिलाय म्हणून चेकवरती थांबवू नका, तर ते चेक त्या व्यक्तीला फोन करा, तुम्ही ह्या ग्रामपंचायतीला एवढी औषधं दिली आहेत का, नक्की MRP किती आहे, त्याच्यानंतर बाजार मूल्यांकन रेट किती आहे, बाहेर किती रुपयाला ती वस्तू मिळते हे सुद्धा तुम्ही मूल्यांकन केलं पाहिजे. आणि असं जर तुम्ही केलं तर अशा भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींना आळा बसेल आणि भारत देश भ्रष्टाचार मुक्त होण्यास मदत होईल. तर मित्रांनो, माहिती अधिकाराचा सक्षम वापर करा आणि या कोरोनामध्ये प्रत्येक होणारा खर्च आहे तो तुम्ही अवलोकन करा, पहा, माहिती अधिकाराने मागवा. माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा, त्याचा अर्ज भरायची माहिती कशी, यासाठी पुढचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे. इकडे 2 गाव आहेत का, ओखोडी आणि बोगवली. हो, काय झालं त्याच, बर 13 लोक. मी स्वतः करून आमची शिपाई वगैरे सगळं ठरलं, मी जेवढ्या जण आम्ही आलो होतो सगळी जण 13 आहे. म्हणजे 2 गावची मिळून 13 लोक ना. आणि तुम्हाला मी 14,000 आणि 18,000 दोन चेक हे केलेले आहेत. 14,000 आणि 18,000 असं आहेत का, म्हणजे वेगवेगळ्या गावचे 2 आहेत का. दोन्ही गावचे 2. अच्छा. नाही काय हरकत नाही. 14 आणि 18 म्हणजे किती होत आहेत, 32,000 काहीतरी होत, 32,000. 14 18 14,000 18,000 14 18 9 10 11 12 32,000 रुपये होत आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यातलं आता ते किती लोक आले होते, 13 म्हणजे आपलं किती होतं, 1,000 रुपयानं 13,000 झाले पकडा. 950 सांगितलंय का. बरं, 950 × 13 आहे का कॅल्क्युलेटर. 12,350. ठीक आहे, आणि 32,000 हे 32,000 मायनस 12,350 आहे का कॅल्क्युलेटर, किती येते बघा. बरं, 19,650 होत आहेत, बरोबर आहे ना. बाकी 32,000 मायनस 12,350 12,350 13 लोकांचं 19,650 होत आहेत का. नाही ते राहूनच गेलं. ठीक आहे, म्हणजे 19,650 होतात, तेवढंच द्यायचं का काय कमी द्यायचं. अहो तेवढंच द्यायचं का कमी द्यायचं. हा कमी कसे,
12,350 चं बिल आणि 19,000 किती 750 थोडेफार हा। अच्छा 15 देऊ का 15? बर ठीक आहे। मग काय ऑनलाईन ट्रान्सफर करू तुमच्या अकाउंटला? कॅश देऊ का? 15 देऊन ठेवतो मग काय 19,750 देऊ तुम्ही म्हणाल तसं। बर ठीक आहे चल चालतंय मी बोलतो त्याच्याशी देतो मग। तुमच्या तुम्ही कुठे येणार आहे? सातारला येणार आहे? नाही ठीक आहे सातारला येणार असाल तर फोन करा मला एक आदल्या दिवशी फोन करा। मी बघतो मग मी सातारमध्येच आहे मी कुठे जात नाही बाहेर मला फोन करा फक्त। ओके थँक्यू। मित्रांनो आता खरा पाहिला का व्हिडिओ? हा व्हिडिओ क्लिक करण्यासाठी ॲटलिस्ट मला 10 ते 12 दिवस मी वेटिंगमध्ये होतो। ह्या मॅडम 12,350 मोबदल्यात 19,750 रुपयाचं कमिशन मागतात। काय होणार कसं होणार अशा स्वरूपाचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर वरती क्लिक करून व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा ट्विटर सगळ्यांवरती हा अपलोड करा। आणि असा भ्रष्टाचार रोखण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ मी आणत आहे त्यामुळे बेल आयकॉनला हिट करा। धन्यवाद। डॉक्टर विजय।